देशातील सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत असून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचं केंद्रीय पथकानं अहवालात स्पष्ट केलंय. चाचण्यांची संख्या वाढवणं, रुग्णशोध मोहिमेस गती देणं आणि रुग्णालये, कोरोना केंद्रे, सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना केंद्रानं राज्याला दिल्या आहेत. राज्यात रुग्णशोध, चाचण्या, विलगीकरण आदींसह सक्रिय प्रयत्न मर्यादित स्वरुपात असून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये कोरोना नियमांचं योग्य पद्धतीनं पालन होत नसल्याचा ठपका केंद्रीय पथकानं आपल्या अहवालात ठेवला आहे.